बेताल वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेली कंगना रणावत पुन्हा एकदा नव्या वादात अडकली आहे. एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना कंगना रणावतची जीभ घसरली आणि तिने स्वातंत्र्य सैनिकांचा अपमान केलाय. 1947 मध्ये भारताला मिळालं स्वातंत्र्य हे भीक होतं, खरं स्वातंत्र्य तर 2014 मध्ये मिळालं, असं वक्तव्य कंगनानं एका कार्यक्रमात केलंय. पाहूयात. कंगना रणावतनं उधळली मुक्ता फळ. 1947 ला स्वातंत्र्य नव्हे भीक मिळाली, खरं स्वातंत्र्य 2014 ला मिळाल्याचा दावा. कंगना राणावत आणि वाद यांचं नातं जुनं आहे. आपल्या बेजबाबदार आणि बेताल वक्तव्यांनी वाद ओढवून घ्यायची कंगनाला सवयच लागली आहे. गेल्या काही महिन्यात अनेकदा याचा प्रत्यय आलाय, पण यावेळी तिनं जे केलंय ते संपूर्ण देशाला संताप आणणार आहे. आपला देश 15 ऑगस्ट 1947 या दिवशी स्वतंत्र झाला, पण कंगनाला ते मान्य नाही आहे. कंगनाच्या मते 1947 देशाला मिळालेलं स्वातंत्र्य हे स्वातंत्र्य नसून भीक आहे. तर भारत खऱ्या अर्थानं 2014 स्वतंत्र झालाय. एका इंग्रजी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात कंगनानं हे अकलेचे तारे तोडलेत. ऑफ कोर्स वो आज़ादी नहीं थी, वो भीख थी, और जो आज़ादी मिली है वो 2014 में मिली है. दे पेड अ प्राइस. ऑफ कोर्स वो आज़ादी नहीं थी, वो भीख थी, और जो आज़ादी मिली है वो 2014 में मिली है. कंगनाच्या या वक्तव्यानंतर तिच्यावर अपेक्षेप्रमाणे टीकेची झोड उठली आहे. राजकीय वर्तुळापासून ते सोशल मीडियापर्यंत सगळीकडे सर्वच जण कंगनाचा समाचार घेत आहेत. विशेष म्हणजे नुकतंच कंगनाला पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. हा पुरस्कार देऊन काही तास उलटत नाहीत तोच कंगनानं हे अकलेचे तारे तोडलेत. त्यामुळे अशी अक्कल पाजळणाऱ्याला पद्मश्री म्हणायचं का, असा सवाल सोशल मीडियावर विचारला जातोय. तुमच्या राजकीय भूमिका काहीही असोत, तुमचे विचार आणि वैचारिक बांधिलकी कुणाशीही असो, पण या भारतभूमीत राहणाऱ्या प्रत्येकासाठी हा देश म्हणजे सर्वस्व आहे. या भूमीचं स्वातंत्र्य मोठ्या संघर्षानं मिळवलंय. मात्र अशा प्रकारे बेताल वक्तव्य करून 150 चाललेल्या रक्तरंजित स्वातंत्र्य समराचा आणि त्यासाठी प्राणाची आहुती दिलेल्या ज्ञात अज्ञात अशा लाखो स्वातंत्र्य सैनिकांचा कुणी असा अपमान करत असेल तर त्यांना आता धडा शिकवायची वेळ आली आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. तर कंगनाच्या या बेताल वक्तव्यानंतर देशभरातून संताप व्यक्त केला जातोय, तिच्यावर टीका टिप्पणी सुद्धा केली जाते. मात्र कंगना आता यानंतर माफी मागणार का, हाही प्रश्न उपस्थित होतोय. कारण अशांना पद्मश्री म्हणायचं का, असा प्रश्न आता देशभरातील जनता विचारतीय. काही दिवसांपूर्वीच तिला पद्मश्री अवॉर्ड देण्यात आला होता आणि यावर बोलण्यासाठी ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे हे आपल्या सोबत फोन लाईन वर आहेत. आनंद दवेजी, कंगना रणावत हिनं ज्या लोकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली स्वातंत्र्यासाठी त्या सर्वांचा अपमान केलाय, तुमची काय प्रतिक्रिया आहे यावर? नाही, खरं स्वातंत्र्यवीरांचा अपमान करावा एवढी त्यांची लायकी पण नाहीये. पण मुळात असे की माकडाच्या हातात पोलीस दिलं की काय करतंय, असे उदाहरण आहे. मागच्या 1.5 वर्षामध्ये कंगना राणावत ज्या पद्धतीनं अक्कल पाजरत होत्या, स्वतःची मानसिकता दाखवत होत्या, त्यानंतरही त्यांना पद्मभूषण दिलं गेलं, त्याचा अर्थ कोणी असंच काढेल ना की माझे जे बोलणं चालू आहेत त्याचं ते अप्रिसिएशन आहे. त्यामुळे त्यांना जास्त हे आलं, काय म्हणतात, जास्त त्यांना उत्साह आलाय. उत्साहाच्या भरात त्यांनी जास्त नशा झाली त्याची, असं आपण म्हणू शकतो. त्यामुळे स्वातंत्र्यवीराचाच अपमान नाही, हा पूर्ण देशाचा अपमान आहे. आणि मला अजूनही असं वाटतं की केंद्र सरकारनं त्वरित कारवाई करून त्यांचं पद्मभूषण काढून घ्यावं आणि त्यांच्या सार्वजनिक वक्तव्यावर बंदी आणावी, त्याशिवाय अशी लोक सुधारणार नाही. निश्चितच आनंदवजी, ही मागणी आता देशभरातील जनता सुद्धा करतेय, तर तुम्ही यासाठी काही पावलं उचलणार आहात का, तुम्ही मागणी करणार आहात का सरकारकडे? निश्चितच आम्ही मागणी करणार आहोत. उद्या आमच्या पुढे थोडा दुसरा विषय आहे, जो नाशिकचा विषय आहे, तो ते झाले की उद्या आमच्या कोर कमिटीची मीटिंग घेऊन याविषयी काय करता येईल त्याचा आम्ही नक्कीच आमच्या वकील आघाडीशी चर्चा करू, त्यावर निर्णय घेऊ. निश्चितच कंगना राणावत यांना माफी नाही हे निश्चित. निश्चितच आनंद विजय आपल्यासोबत असेच राहा. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप हे आपल्यासोबत फोन लाईनवर जोडले गेले आहेत. भाई जगताप जी, आपण ही वक्तव्य बघतोय कंगना राणावतची आणि त्यानंतर संताप व्यक्त केला जातोय, काय सांगाल? मी आज माझ्या पत्रकार परिषदेमध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे, एक तीव्र शब्दामध्ये आम्ही या गोष्टीचा निषेध करतो. एक
अशा पद्धतीच्या आधी म्हणजे महिला असल्यामुळे मला शब्द थोडेसे जपून वापरावेसे वाटत आहे की घडलेल्या धर्माची जी काही युग आहे 1947 सालामध्ये या देशाच्या स्वातंत्र्यासाठी लाखो लोकांनी आपले प्राणाची आहुती दिली शहीद झाले हे सगळे खोटे होते आणि या 2014 ला क्रांती झाली कुठली क्रांती झाली या भारतामध्ये किंवा या देशामध्ये किंवा जगामध्ये निर्लज्जपणाचा हा कळस आहे ज्या कुटुंबियांनी कुटुंबाची कुटुंब या देशावर कुर्बान केली त्या सगळ्यांचा हा अपमान आहे आणि तो अपमान करण्याचा कुणालाही अधिकार नाही दोन पैसे घेऊन हे करणारे स्वतःचा उदरनिर्वाह करणारे आणि याच्यामध्ये काम करणारे फिल्म असतील याच्यामध्ये काम करणारी ही निश्चितच भाई जगतांची या वक्तव्याचा सगळीकडून निषेध केला जातोय.